न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. दिनांक 10 जानेवारी रोजी युनिट क्रमांक 1 पोलीस अंमलदार रवींद्र बागुल गुन्हे प्रतिबंधक गस्त दरम्यान कुमावत नगर पंचवटी येथे राहणारा राहुल शेळके याने बेकायदेशीर तलवार आणली असून ती घरात लपून ठेवली असल्याचं खात्रीशीर बातमी मिळाली असता गुन्हे युनिट क्रमांक 1 शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रवींद्र बागुल यांच्यासोबत गुन्हे शाखेचे टीम घेऊन कुमावत नगरमध्ये राहुल शेळके वय वर्ष 29 याची चौकशी केली असता त्याच्याकडे बेकायदेशीररित्या विनापरवाना प्राणघातक शस्त्र तलवार ही घरात आढळून आली. या प्रकरणी राहुल शेळके विरोधात पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय व रुपये 1000 किमतीची तलवार जप्त करण्यात आली. सदरची कामगिरी दीपक पांडे पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त विशेष गुन्हे शाखाचे संजय बारकुंड सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखाचे वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश खैरनार पोलीस उपनिरीक्षक विष्णू घुले पोलीस अंमलदार रवींद्र बागुल दिलीप मुंडे आसिफ तांबोळे विशाल देवरे नाझीम पठाण यांनी मिळून ही कामगिरी व्यवस्थितरित्या पार पडली आहे. अनिल केदारे सह अश्विनीपुरी न्यूज इंडिया 27 नाशिक.